नमस्कार, मी नीलम कराळे, पोलीस नावामध्ये आपलं स्वागत आहे. लवकरच नवीन वर्ष 2021 सुरू होणार आहे. नवीन वर्ष 2021 आपल्यासोबत खूप काही नवीन गोष्टी घेऊन येणार आहेत. तुमच्या आमच्या घरातील कॅलेंडरच नव्हे तर जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी 1 जानेवारी 2021 बदलणार आहे. यातील महत्त्वाच्या 10 गोष्टी आपण पोलीस नावामध्ये जाणून घेऊया. 1 जानेवारीपासून महाग होणार आहेत कार. 2021 मध्ये आणि 2020 कोरोना महामारीमुळे कार कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे आता कारच्या किमती वाढवल्या जाणार आहेत. तसेच इनपुट कॉस्ट, कच्च्या मालाची कॉस्ट वाढल्याने कारच्या किमती वाढण्याचे मोठे कारण आहे. सोबतच कार निर्मितीमध्ये अन्य खर्चसुद्धा अगोदरच्या तुलनेने खूप वाढलेले आहेत. दुसरी गोष्ट जाणून घेऊया की 1 जानेवारीपासून गाड्यांना फास्टॅग देखील बंधनकारक असणार आहे. फास्टॅगशिवाय राष्ट्रीय महामार्गावर टोल ओलांडणाऱ्या वाहन चालकांना दुप्पट शुल्क भरावे लागणार आहे. सध्या टोल प्लाझावर 80% फास्टॅगसाठी आणि 20% लाईन या रोख रकमेसाठी वापरल्या जात आहे. 1 जानेवारीपासून सर्व लाईन फास्टॅगसाठी केल्या जातील. तसेच फास्टॅग खात्यात किमान 150 रुपये रक्कम ठेवणे आवश्यक असेल, अन्यथा फास्टॅगला ब्लॅकलिस्टमध्ये टाकले जाईल. आपण पुढची माहिती जाणून घेऊया की म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे देखील नियम बदलणार आहेत. गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेता मार्केट रेग्युलेटरी म्हणजेच सेबीने धोका कमी करण्यासाठी म्युच्युअल फंडाच्या नियमात काही बदल केले आहेत. सेबीने मल्टीकॅप म्युच्युअल फंडासाठी असेट अलोकेशनचे नियम बदलले आहेत. नवीन नियमानुसार आता 75% भाग इक्विटीमध्ये गुंतवावा लागेल, जो सध्या 65% आहे. सेबीच्या नव्या नियमानुसार मल्टीकॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये 25-25% गुंतवणूक करणे आवश्यक आहे. त्याचवेळी 25% लार्ज कॅपमध्ये लावावे लागेल. पूर्वी फंड मॅनेजर त्यांच्या मनाप्रमाणे वाटप करत असत. सध्या मल्टीकॅप लार्ज कॅपचं वेटेज जास्त आहे. हा नवीन नियम 1 जानेवारीपासून अंमलात येईल. 1 जानेवारीपासून UPI पेमेंटसाठी द्यावे लागेल अतिरिक्त शुल्क. 1 जानेवारीपासून अमेझॉन, गुगल पे आणि फोनपेमध्ये होणाऱ्या व्यवहारावर अतिरिक्त शुल्क भरावे लागू शकते. वास्तविक NCPI 1 जानेवारीपासून थर्ड पार्टी ॲपद्वारे चालवल्या जाणाऱ्या UPI पेमेंट सर्व्हिस ॲपवर 30% कॅप लावला आहे. तथापि पेटीएमला हे शुल्क भरावे लागणार नाही. 5. लँडलाईनवरून मोबाईलवरून कॉल करण्यापूर्वी 0 लावणे आता आवश्यक असणार आहे. देशभरातील लँडलाईनवरून मोबाईलवर फोन कॉल करण्यासाठी आता 1 जानेवारीपासून नंबराच्या आधी 0 लावणे आवश्यक असेल. ट्रायने 29 मे 2020 रोजी अशा कॉलसाठी नंबर डायल करण्यावर 0 लावण्याची शिफारस केली होती. टेलिकॉम कंपन्यांना अधिक नंबर बोलण्यासाठी यामुळे मदत होईल. डायल करण्याच्या पद्धतीत बदल केल्याने मोबाईल कंपन्यांना 256 कोटी अतिरिक्त मोबाईल तयार करण्याची सुविधा मिळणार आहे. यामुळे भविष्यातील मोबाईलच्या गरजा भागवण्यास मदत होईल. 1 जानेवारीपासून GST रिटर्नचे देखील नियम बदलणार आहे. छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी विक्री परताव्याच्या बाबतीत सरकारने आणखी काही पावलं उचलण्याची तयारी आहे. त्या अंतर्गत GST प्रक्रिया आणखी सुलभ केली जाईल. वृत्तानुसार या प्रक्रियेमध्ये वार्षिक 5 कोटी रुपयांपर्यंत व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना पुढील वर्षी जानेवारीपासून वर्षभरात केवळ 4 सेल्स रिटर्न फाईल करावे लागतील. यावेळी व्यापाऱ्यांना मासिक आधारावर 12 रिटर्न्स दाखल करावे लागतील. याशिवाय 4 GSTR भरावं लागेल. नवीन नियम लागू झाल्यानंतर करदात्याला फक्त 8 रिटर्न भरावे लागतील. यापैकी 4 GSTR 3B आणि 4 GSTR 1 रिटर्न भरावं लागेल. कमी प्रीमियममध्ये 1 जानेवारीपासून खरेदी करू शकता टर्म प्लॅन. हो, 1 जानेवारीपासून आपण कमी प्रीमियममध्ये सरळ जीवन विमा पॉलिसीज खरेदी करू शकता. IR&DI विमा कंपन्याने आरोग्य संजीवनी नावाचा स्टँडर्ड रेग्युलर इन्शुरन्स प्लॅन सादर केल्यामुळे एक स्टँडर्ड टर्म लाईफ इन्शुरन्स सादर करण्याचे निर्देशन दिले आहे. त्या निर्देशांचे पालन करता विमा कंपन्यांना 1 जानेवारीपासून सरळ जीवन विमा पॉलिसी लाँच करणार आहे. नवीन विमा प्लॅनमध्ये कमी प्रीमियममध्ये टर्म प्लॅन खरेदी करण्याचा पर्याय मिळेल. सोबतच सर्व विमा कंपन्यांचे पॉलिसीमध्ये अटी आणि कव्हरची रक्कम एक समान असेल. 1 जानेवारीपासून चेकद्वारे पैसे भरण्याचे नियम देखील बदलणार आहे. चेक पेमेंटशी संबंधित नियम बदलतील. त्या अंतर्गत 50,000 जास्त रकमेच्या धनादेशासाठी पॉझिटिव्ह पेमेंट सिस्टीम लागू होईल. पॉझिटिव्ह पेमेंट सिस्टीम एक ऑटोमॅटिक टूल आहे जे तपासणी करून फसवणूक थांबेल. या अंतर्गत जी व्यक्ती धनादेश जारी करेल त्याला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने धनादेशाची तारीख, लाभार्थ्याचे नाव, प्राप्तकर्त्याचे नाव आणि देय रक्कम याबद्दल माहिती द्यावी लागेल. चेक जारी करणारी व्यक्ती SMS, मोबाईल ॲप, इंटरनेट बँकिंग किंवा ATM सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे ही माहिती प्रदान करू शकते. यानंतर चेकने पेमेंट करण्यापूर्वी या माहितीची तपासणी केली जाईल. त्यात काही दोष आढळल्यास चेकचे पेमेंट दिले जाणार नाही. 1 जानेवारीपासून त्वरित मिळतील वीज कनेक्शन. हो, ऊर्जा मंत्रालय 1 जानेवारी 2021 ग्राहक हक्क नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. त्यानंतरनं वीज वितरण कंपन्यांना ग्राहक निर्धारित मुदतीत सेवा पुरवा करायला लागतील.
जर असे केले नाही तर ग्राहक त्यांच्याकडून दंड वसूल करू शकतो. नियमाचा मसुदा कायदा मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. त्याचा मंजुरी मिळाल्यानंतर ग्राहकांना नवीन कनेक्शन मिळण्यासाठी जास्त कागदपत्रांची गरज भासणार नाही. कंपन्यांना शहरी भागात 7 दिवसात, नगरपालिका क्षेत्रात 15 आणि ग्रामीण भागात 1 महिन्यात वीज कनेक्शन द्यावे लागेल. शेवटची आणि महत्त्वाची बातमी, 1 जानेवारीपासून स्मार्टफोनमध्ये काम करणार नाही व्हॉट्सअप. हो, व्हॉट्सअप नवीन वर्षापासून काही स्मार्टफोनमध्ये काम करणं बंद करेल. यामध्ये अँड्रॉइड आणि आयफोन या दोन्हीचा समावेश आहे. व्हॉट्सअपच्या जुन्या व्हर्जन सॉफ्टवेअरला सपोर्ट करणार नाही. iOS 9 आणि Android 4.03 ऑपरेटिंग सिस्टीमसुद्धा जुन्या व्हर्जनवर चालणार नाही. या स्मार्टफोन व्हॉट्सअप चालणार नाही. iPhone 4 किंवा त्यापेक्षा जुन्या आयफोनमधूनही व्हॉट्सअपचा सपोर्ट निघू शकतो आहे. मात्र याच्या पुढील व्हर्जनमध्ये आयफोन म्हणजे iPhone 4S, iPhone 5S, iPhone 5C, iPhone 6, iPhone 6S जर जुने सॉफ्टवेअर असेल तर त्यास अपडेट करण्यात येईल. Android 4.0.3 जुन्या व्हर्जनवर चालणाऱ्या स्मार्टफोनला व्हॉट्सअपचा सपोर्ट मिळणार नाही. आणि सर्वात शेवटी, जर तुम्हाला पोलीस नामाचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.